गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये एग्जांपल 31 पर्यंत आपण आलो होतो। इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 35 मध्ये आपण एग्जांपल 32 घेणार आहे। इव्हॅल्युएट इंटेग्रल बीटा टू एक्स डीएक्स अपॉन अंडर रूट अल्फा मायनस एक्स इंटू एक्स मायनस बीटा। मित्रों, लास्ट एग्जांपल मध्ये आणि याच्यामध्ये काही फारसा फरक नाही आहे, कॅल्क्युलेशन नियर अबाउट सारखे आहेत, फक्त इथे लिमिट बीटा टू एक्स दिलेली आहे, तिथे अल्फा टू बीटा होती, सोबतच अंडर रूट मध्ये अल्फा मायनस एक्स इंटू एक्स मायनस बीटा हे तिथे न्यूमरेटर मध्ये होतं आधीच्या एग्जांपल मध्ये, इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे। सोल्यूशन वी हैव इंटेग्रल बीटा टू एक्स डीएक्स अपॉन अंडर रूट अल्फा माइनस एक्स इंटू एक्स माइनस बीटा। सारखा असल्यामुळे सब्स्टिट्यूशन सुद्धा सारखं राहील। पुट एक्स इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा। दिस इम्प्लाइज डीएक्स इज इक्वल टू 2 अल्फा साइन थीटा इंटू डेरिवेटिव ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा एंड डेरिवेटिव ऑफ थीटा इज डी थीटा प्लस 2 टाइम्स बीटा कॉस थीटा एंड डेरिवेटिव ऑफ कॉस थीटा इज माइनस साइन थीटा एंड डेरिवेटिव ऑफ थीटा इज डी थीटा म्हणून माइनस 2 बीटा साइन थीटा कॉस थीटा इंटू डी थीटा। 2 साइन थीटा कॉस थीटा कॉमन निघते, डी थीटा सुद्धा, सो विच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा इंटू 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा इंटू डी थीटा। बट यू नो दैट 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा इज साइन 2 थीटा आणि म्हणून विच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा साइन 2 थीटा डी थीटा। ऑल्सो अल्फा माइनस एक्स ची वैल्यू काढायची आहे आपल्याला, विच इज इक्वल टू अल्फा माइनस एक्स ची वैल्यू काय पुट केलेली आहे, लिया ब्रैकेट मध्ये अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा, सो विच इज इक्वल टू अल्फा, पहिल्या दोन टर्म मधून अल्फा जर कॉमन काढलं तर 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा ब्रैकेट मध्ये शिल्लक राहील माइनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा। परंतु 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा म्हणून विच इज इक्वल टू अल्फा कॉस स्क्वेअर थीटा माइनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा। पुन्हा कॉस स्क्वेअर थीटा जर कॉमन काढलं तर विच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, याला आपण इक्वेशन 1 म्हणू। अँड एक्स माइनस बीटा विच इज इक्वल टू एक्स ची किंमत अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस बीटा विच इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा माइनस बीटा जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते 1 माइनस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा माइनस बीटा 1 माइनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा आणि पुन्हा साइन स्क्वेअर थीटा जर कॉमन काढलं तर विच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू। हेन्स इंटेग्रल बीटा टू एक्स डी एक्स अपॉन अंडर रूट अल्फा माइनस एक्स इंटू एक्स माइनस बीटा विच इज इक्वल टू इंटेग्रल बीटा टू एक्स अल्फा माइनस बीटा साइन 2 थीटा डी एक्स ची वैल्यू अंडर रूट मधे अल्फा माइनस एक्स ची वैल्यू अल्फा माइनस बीटा ब्रैकेट मधे इंटू कॉस स्क्वेअर थीटा आणि एक्स माइनस बीटा ची वैल्यू अल्फा माइनस बीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा। म्हणून आपल्याला काय मिळालं, मग इंटेग्रल बीटा टू एक्स अल्फा माइनस बीटा इंटू साइन 2 थीटा डी थीटा अपॉन अंडर रूट अल्फा माइनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा इंटू अल्फा माइनस बीटा साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू इंटेग्रल बीटा टू एक्स अल्फा माइनस बीटा त्याचा वर्ग होईल अंडर रूट मध्ये, बाहेर काढलं तर अल्फा माइनस बीटा होईल, न्यूमरेटरच्या अल्फा माइनस बीटा सोबत कटे, मग अंडर रूट मध्ये काय राहिलं साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, त्याला जर बाहेर घेतलं तर साइन थीटा कॉस थीटा राहील आणि म्हणून इंटेग्रल बीटा टू एक्स साइन 2 थीटा डी थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा। इथे आपल्याला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला 2 ची गरज आहे म्हणून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करा,
So which is equal to 2 integral beta 2x sine 2 theta upon 2 times sine theta cos theta. 2 times integral beta 2x sine 2 theta upon sine 2 theta d theta. Sine 2 theta cancel. 2 integral beta 2x d theta, which is equal to 2 in bracket theta limits from beta 2x, which is equal to 2 times in bracket cos inverse x minus alpha upon beta minus x beta minus alpha. काय पाहिजे इथे? beta minus alpha. beta minus alpha to the power 1 by 2 and limits from beta to x. कसा आला हो है theta जी की मत? बगा, equation 1 implies, equation 1 implies cos square theta which is equal to alpha minus x upon alpha minus beta. काय आला? alpha minus beta. numerator ला सुद्धा minus sign काढा common, denominator ला सुद्धा minus sign काढा common. न्यूमरेटर ला होईल x माइनस अल्फा, डिनोमिनेटर ला होईल बीटा माइनस अल्फा आणि माइनस माइनस होईल प्लस. cos थीटा इज इक्वल टू येईल अंडर रूट मध्ये x माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस अल्फा, आणि म्हणून थीटा इज इक्वल टू येईल cos इनवर्स अंडर रूट मध्ये x माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस अल्फा. म्हणून या ठिकाणी थीटाची किंमत आपण cos इनवर्स इन ब्रॅकेट x minus अल्फा अपॉन बीटा minus अल्फा अंडर रूट मध्ये, म्हणजे या ब्रॅकेट त्याला 1 by 2 असं सबस्टिट्यूट केलेला आहे. अपर लिमिट ठेवू आता, व्हिच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट cos इनवर्स x च्या जागी x ठेवलं, x minus अल्फा बीटा minus अल्फा minus लोअर लिमिट x च्या जागी बीटा ठेवू, बीटा माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस अल्फा म्हणजे cos इनवर्स 1. आणि 1 किंमत कधी आहे हो? cos 0 ची आहे. म्हणून cos इनवर्स 1 cos 0 इज इक्वल टू 1 येते आणि म्हणून 0 होऊन जाते. 2 टाइम्स cos इनवर्स अंडर रूट x माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस अल्फा. मित्र हो, हे जे एग्जांपल आपण केलेला आहे या एग्जांपलला अजून वेगळ्या पद्धतीनेही करता येते ते बघू. दिसत आहे का सगळं? अल्टरनेटिव मेथड. वी हैव इंटीग्रल बीटा टू एक्स डीएक्स अपॉन अंडर रूट अल्फा माइनस एक्स इनटू एक्स माइनस बीटा. सेम प्रॉब्लम. पुट अल्फा माइनस एक्स व्हिच इज इक्वल टू झेड स्क्वेअर. दुसरा सबस्टिट्यूशन करत आहोत आपण. एक्स इज इक्वल टू अल्फा माइनस झेड चा वर्ग, डीएक्स इज इक्वल टू माइनस टू टाइम्स झेड डीझेड. व्हेन एक्स इज इक्वल टू बीटा, व्हेन एक्स इज इक्वल टू बीटा देन झेड स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा, दैट इज झेड इज इक्वल टू अंडर रूट अल्फा माइनस बीटा. म्हणजे काय आलं? व्हेन x इज इक्वल टू बीटा देन z इज इक्वल टू अंडर रूट अल्फा माइनस बीटा. व्हेन x इज इक्वल टू x देन z स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा माइनस x, दैट इज z इज इक्वल टू अंडर रूट अल्फा माइनस x. व्हेन x इज इक्वल टू x देन z इज इक्वल टू अंडर रूट अल्फा माइनस x. हेंस इंटीग्रल बीटा टू x dx अपॉन अंडर रूट मध्ये अल्फा माइनस एक्स इंटू एक्स माइनस बीटा. काय बदलली लिमिट? इंटेग्रल अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा टू अल्फा माइनस अंडर रूट मध्ये अल्फा माइनस एक्स. डीएक्स ची किंमत माइनस टू झेड डी झेड अपॉन अंडर रूट मध्ये अल्फा माइनस इन ब्रॅकेट एक्स ची किंमत अल्फा माइनस झेड स्क्वेअर इंटू अल्फा माइनस झेड स्क्वेअर. एक्स ची किंमत अल्फा माइनस झेड स्क्वेअर माइनस बीटा. काय केलं आपण? फक्त सबस्टिट्यूशन जे केलेलं आहे ते त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे.
dx सब्स्टिट्यूट केलेला आहे, लिमिट बदललेला, सो विच इज इक्वल टू माइनस टू टाइम्स इंटेग्रल अंडर रूट अल्फा माइनस बीटा टू अंडर रूट अल्फा माइनस अल्फा, अल्फा माइनस एक्स, सॉरी अल्फा माइनस एक्स अंडर रूट मध्ये झेड डी झेड अपॉन अंडर रूट मध्ये हा अल्फा अल्फा कटेल, माइनस माइनस प्लस होईल, झेड स्क्वेअर शिल्लक राहील, ब्रैकेट मध्ये अल्फा माइनस बीटा माइनस झेड चा वर्ग विच इज इक्वल टू हा जो झेड स्क्वेअर आहे अंडर रूट मध्ये डिनोमिनेटरला त्याला जर बाहेर घेतलं तर झेड निघेल कारण की ते अंडर रूट मध्ये आहे आणि न्यूमरेटरच्या झेड सोबत कॅन्सल होऊन जाईल आणि काय शिल्लक राहील विच इज इक्वल टू माइनस टू इंटेग्रल अंडर रूट अल्फा माइनस बीटा टू अंडर रूट अल्फा माइनस एक्स डी झेड अपॉन अंडर रूट मध्ये आता काय करता येईल अल्फा माइनस बीटाला एका ब्रॅकेट मध्ये घ्या त्याला पावर वन बाय टू द्या पुन्हा ब्रॅकेट क्लोज करा त्याचा स्क्वेअर करा म्हणजे टू टू काय होऊन जाईल कटून जाईल मायनस झेड स्क्वेअर असं आपण का करू तर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये आणून करायचं आहे सो विच इज इक्वल टू माइनस जो इथला होता इथं होईल माइनस कॉस इनवर्स झेड अपॉन अल्फा माइनस बीटा माइनस माइनस प्लस होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल टू टाइम्स इन ब्रॅकेट कॉस इनवर्स इन ब्रॅकेट झेड अपॉन अल्फा माइनस बीटा ब्रॅकेट कंप्लीट लोअर लिमिट अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा अपर लिमिट अंडर रूट मध्ये अल्फा माइनस एक्स सो विच इज इक्वल टू टू टाइम्स इन ब्रैकेट कॉस इनवर्स इन ब्रैकेट झेडच्या जागी आपण अपर लिमिट ठेवत आहे अंडर रूट अल्फा माइनस एक्स अपॉन अंडर रूट अल्फा माइनस बीटा माइनस कॉस इनवर्स झेडच्या जागी आपण लोअर लिमिट ठेवत आहे इन ब्रैकेट मध्ये अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा अपॉन अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा ब्रैकेट कंप्लीट अशा पद्धतीने आपण अपर लिमिट एज वेल एज लोअर लिमिट ठेवलेला आहे सो विच इज इक्वल टू टू टाइम्स इन ब्रैकेट कॉस इनवर्स अंडर रूट अल्फा माइनस एक्स अपॉन अल्फा माइनस बीटा माइनस कॉस इनवर्स अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा अंडर रूट मध्ये अल्फा माइनस बीटा कैंसल होऊन वन राहील कॉस इनवर्स वन म्हणजे झीरो सो विच इज इक्वल टू टू टाइम्स कॉस इनवर्स ब्रैकेट मध्ये अंडर रूट अल्फा माइनस एक्स अपॉन अल्फा माइनस बीटा हेन्स इंटेग्रल बीटा टू एक्स डी एक्स अपॉन अंडर रूट मध्ये अल्फा माइनस एक्स इंटू एक्स माइनस बीटा विच इज इक्वल टू टू टाइम्स कॉस इनवर्स इन ब्रैकेट अंडर रूट मध्ये अल्फा माइनस एक्स अपॉन अल्फा माइनस बीटा तर दुसऱ्या पद्धतीनं जरी केलं तरी सोपंच आहे गणित मित्र हो जवळपास आपलं दुसरा युनिट भी संपण्याच्या मार्गावर आहे फार फार तर एक तर दोन व्हिडिओ लेक्चर होईल त्यामुळे तुम्ही आपला अभ्यास करा आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत धन्यवाद.